साळेजी त्याने तुंदा इथं मणपेजी उपाध्यक्ष कुठे आपला उपाध्यक्ष तोराने जी जयस्वाल जी इतर सगळे मान्यवर ज्यांना आज आवाज आमचा शिक्षिकेला या ठिकाणी त्यांचे स्वागत ते सगळे सन्मान्य लहान मुलीचे मनापासून त्याचे कौतुक करतो. यायला उशीर झाला गुरुबारे पाटील साहेब त्याबद्दल दिलगिरीन खंत व्यक्त करतो. तो सकाळपासून फिरून आलो आहे खरं म्हणजे मी शेवट कुंभाने जोरात आपला वेटोपार वापरला आपल्या सगळ्याचं दर्शन झालं. मी मनापासून आभारी आणि मनापासून त्या ठिकाणी कौतुकही करतो सन्मान्य अध्यक्षांचं. एखाद्या सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीनं समाजाच्या आणि आपल्या परिसराच्या विकासाचा विषय कसा मांडावा याचं समजा ट्रेनिंग घ्यायचं असेल तर आपण आपल्याकडे नक्कीच घेतलं पाहिजे याचं सगळ्यांनी टाळावरून स्वागत करू या ठिकाणी सुचले करतो. कारण समाजामध्ये आपण वावरत असताना लोक मतदानाच्या माध्यमातून लोकांचे मत घेतो प्रेम घेतो विश्वास घेतो त्याचा खऱ्या अर्थाने चीज झालीच पाहिजे ही भूमिका फार कमी लोक आपल्यामध्ये ठेवतात आणि आपण जे ठेवतात त्याबद्दल आपल्या मनापासून कौतुक करतो. आपल्याला आपल्या राजकीय जीवनामध्ये खूप खूप उंची गाठावी अशा प्रकारे सुद्धा आजच्या या प्रसादांच्या दिवशी आपल्या त्या ठिकाणी शुभेच्छा आवडून त्या ठिकाणी देतो. मी खरं म्हणजे गोरमाने पाटील साहेब माननीय अध्यक्षांचं मी जेव्हा भाषण ऐकून राहिलो होतो त्यांनी सांगितलं बरेच लोक या स्टेजवरून बरेच काही बोलून गेले आणि पुन्हा काय आले नाही. ते कुठं 23,000 कोटी रुपयाचं कामं कुठे गेले म्हणजे 26,000 कोटी रुपयाचे कामं ह्या मतदारसंघामध्ये केल्या असं मी पत्रक वाचलं होतं आणि खूप भाषणे ऐकलं होते. ते कोटी कुठ्या कुठल्या कोट्या करून घातल्या कागदावरच राहिल्या म्हणून काय समजून त्या ठिकाणी त्या दिवशी समजून त्या ठिकाणी. पण हा मी आवाजून आपल्याला विश्वास देतो ह्या सुनील केदार या नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या सहकारी मित्रांच्या मदतीनं गोर गरिबाच्या आशीर्वादानं आणि वडीलधाऱ्यांच्या त्या ठिकाणी प्रेमानं सांभाळलेला सुनील केदार आहे. मी खरं म्हणजे माझ्या निवडणुकीमध्ये गोरमाले पाटील एक बॅनर लावला होतो त्यावेळेस माझ्या विरोधात जे पक्षाचे जे लोक जोरात भाषण करून त्यांचं त्याच्यावर ऑब्जेक्शन होतं मी सारं एवढंच दिलं होतं त्या ठिकाणी की बोले तसा चाले एवढंच दिलं होतं बाकी ठिकाणी बोले तसा चाले एवढं त्या ठिकाणी म्हटलं होतं. त्याच्यावरही लोकांना ऑब्जेक्शन होतं की तुम्ही बोललो तर चाललंय का म्हणून आता राष्ट्रसंतांना दिलेला आपला उपक्रम आमच्या आई वडिलांनी त्या संस्कृतीतून आम्हाला घडवलं तो आमचा दृष्टिकोन ते जेव्हा आम्ही म्हटलो त्याच्या लोकांना. पण आज मी एवढं आवाजून सांगतो आपल्याला तुम्हाला सगळ्याच्या आशीर्वादानं आज राज्याचा मंत्री म्हणून मला काम करायची संधी मिळालेली आहे आणि त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात त्या ठिकाणी बाकी आहे आपलं गाय म्हैस बकरी कोंबडी ते सगळं आहेच आपल्यासोबत. पण त्यातल्या आपला जो विषय आहे तो विषय म्हणजे क्रीडा आणि युवा कल्याण. खरं म्हणजे मी आपल्याला सांगायला हरकत नाही 5 वर्ष जे मी सत्ता भोगली या राज्यामध्ये अखंड अत्यंत ताकद दिल्लीपासून गल्लीपर्यंत ते साधं आपला असलं जे आपलं जे स्टेडियम जे रिजनल जे आपलं स्टेडियम होतं माझ्यावर ते पूर्ण करू शकले नाही. मी यावेळेस पहिल्यांदा त्या स्टेडियमचं त्या ठिकाणी 115 कोटीचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजुरीला पाठवलेला आहे. मी आपल्याला अजून विश्वास देतो की उद्या त्यासंबंधी माझी शेवटची बैठक नागपूरला आहे आणि आपण समजा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत आपलं निवेदन घेऊन जातो मीपासून मी आपल्याला बोलवतो. पण गोरमाने पाटील साहेब आपण कुंदाच्या उपस्थितीमध्ये सांगून जातो माननीय मंडळी आपणही आहेत आपल्या त्यावेळी त्याच्यामध्ये हा सुनील या वर्षी मार्च महिन्यामध्ये या स्टेडियमला त्या ठिकाणी वाटल्या तेवढे पैसे देईल नुसतं तोंडी नाही बजेटमध्ये मंजूर करून देईल आणि भूमिपूजन करायला आवडून या ठिकाणी एवढं काय सांगतो. आणि मग मी आपल्याकडनं सुद्धा जसं आपण स्वार्थी आहे तर मी काहीच्या मी काय साधू संत नाही मी साधू संत नाही मी रामदेव बाबा सुद्धा नाही या त्या ठिकाणी मी सुद्धा माणूस आहे जे पेरलं ते उगलं पाहिजे एक असते देणार तर दुसरं असते देणार सुद्धा मला त्या ठिकाणी समजते आणि म्हणून येणाऱ्या राजकीय पदावर सुद्धा आपल्यासारखा जी साथ
आम्हा सगळ्यांनी विचारधारा सुद्धा असली पाहिजे आणि एक नवीन त्या ठिकाणी इतिहास घडू या भागामध्ये आणि ह्या राज्यामध्ये असलेलं आमचे सरकार आहे त्या सरकारचा नारा या मंचकारावरून ह्या वाडीमध्ये गाजलाच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह सुद्धा आपल्याला करतो आणि त्यावेळेस आपण मागं राहू नये आमच्या खांद्याला खांदा राहू अशा प्रकारची आपल्याकडे अपेक्षा बघतो. कारण शेतकरी घराण्यात आलेलं आहे जे पेरतं ते उगवण्याची माझी आजपर्यंत त्या ठिकाणी माझ्यामध्ये संस्कृती आहे आणि ती जसं मी प्रेम आणि विश्वास पेरलेला आहे तेच प्रेम आणि विश्वास आपल्याकडनं सुद्धा नक्कीच पाहायला मिळेल अशा प्रकारची त्या अपेक्षा बाळगतो. पुनश्च एक महत्वाचा विषय सांगायला हरकत नाही त्या ठिकाणी माझ्यासमोर एक क्रीडा आहे. माननीय अध्यक्षाने क्रीडा संबंधी ह्या भागातील गोर गरिबाच्या मुलाला त्याचं कौशल्य दाखवण्यासंबंधी जी भूमिका मांडली ते मी करणारच राष्ट्रातला भाग नाही त्याच्यामध्ये कुठेही किंतू परंतु राहणार नाही. पण दुसरा विषय माझ्या मला जे मला खात्री होते म्हणजे युवा कल्याण. मी जे ऐकतो मी जे बोलतोय ते कृपा करून प्रत्येकानं 2 मिनिटं चिंतन मनन करून ऐकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा हा सुनील किदा तुम्हाला हा जुन विनंती करतोय. आज क्रीडामध्ये मी त्या ठिकाणी पटांगणं देणार वेगवेगळे खेळ खेळून देणार खेळणाऱ्या मुलाला बक्षीस देणार परदेशात पोरसे खेळात येतील त्याला आर्थिक मदत करणार आणि उद्या मुलं शिकून मोठी झाली त्यांच्या हाताला सुद्धा त्या ठिकाणी सरकारी नोकरीचा सुद्धा त्या ठिकाणी काम करणारच. पण दुसरा विभाग माझ्यासोबत आहे युवा कल्याण. युवा कल्याण हा विषय फार महत्वाचा त्या ठिकाणी. आज जगाच्या पातळीवर हा भारत देश सगळ्यात युवा देश झालेला आहे आणि या भारत देशाचा युवा आज समजा वर्ल्ड स्टॅटिस्टिकल रिपोर्ट काढला तर आपल्याला असं माहिती आहे आपल्याला असं कळतं जगातल्या लोकांनी ह्या भारत देशातल्या युवकांचा हिशोब त्याने अभ्यास केला आणि हिशोब मांडलेला आहे की हे युवा स्वतःच्या रोजच्या 24 तासामध्ये 8 तास मी सांगतो अध्यक्ष व्यवस्थित इथं उपस्थित जेवढे आमच्या मध्यमध्यम बहुधन समाजाचे लोक आहेत तेवढ्या लक्षात ठेवा त्या ठिकाणी हा युवा हा ज्या भारत देशाचा युवा जो आहे तो स्वतःचे 24 ते 8 दिवस इंटरनेट फेसबुक आणि त्या ठिकाणी त्याच्यावर घालून लागले त्या ठिकाणी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर 8 तास घालवतो 24 तासले 8 तास समजा फेसबुक इंटरनेटवर गेले 8 तास झोपायला लागतात म्हणजे 24 तासाने 16 तास गेल्यानंतर त्याच्या हाती उरतात किती तास त्या ठिकाणी. ह्या इंटरनेट फेसबुकच्या माध्यमातून तो कुठेतरी स्वप्नाच्या नगरीमध्ये राहणं शिकलेला आहे त्या ठिकाणी कम्युनिकेशन बंद झालेलं आहे फील्डवर जाणं बंद झालेलं आहे आणि त्याची फिजिकल फिटनेस कमी झालेली आहे आणि ज्या वस्तूची जर पुढे जातो तर त्याच्यामध्ये नैराश्य प्राप्त होते असा हा भरकटणारा युवक हा वस्तुस्थितीपासून दूर जाणारा युवक वेस्टर्नाइज कंट्रीजमध्ये युवा पिढीचं असंच त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून तिथले युवक काम नाही म्हणून आपल्या देशातलं आहे आणि म्हणून ह्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या युवकांना खऱ्या अर्थाला त्यांच्या जीवनाचं सार्थक कशा आहे त्या ठिकाणी आय टी सेक्टर वापरू नका असं मी म्हणत नाही ते वापरा पण ते वेपन म्हणून वापरा उद्या ते गुरु कल्ले म्हणून वापरा आणि स्वतःच्या जीवनाचं सार्थक करून घ्या. तुम्ही हो म्हणा नाही म्हणा पण मी सांगू शकतो की आज आमच्या मध्यमवर्गीय घरातल्या लोकांना हे युवा पिढी फेसबुक आणि त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर जी त्या ठिकाणी वेळ घालवतात त्याच्यामध्ये पुष्कळशा त्या ठिकाणी मनामध्ये एक वेगळा प्रकारचा विचार आणला लागलेला आहे आणि तिथून युवकांना ते सांगणं गरजेचं आहे की तुमचं आयुष्य तुमचं करिअर हे वापरत असताना ह्या इंटरनेटचा एक गुरुकिल्ले म्हणून उपयोग करा त्याच्यामध्ये स्वतःला खोऊ नका. इंटरनेटला तुम्ही इंटरनेट तुम्हाला नाही वापरला पाहिजे तुम्ही इंटरनेटला वापरला पाहिजे ही विचारधारा आपल्याला युवा कल्याणच्या माध्यमातून महाराष्ट्रात राजवायची आणि त्यासाठी आपल्या सगळ्याचं त्या ठिकाणी आशीर्वादाची गरज आहे तो विचार आपण माझा समजून घ्या आणि मला हमी देतो या सुनील केदार महाराज ह्या पूर्वगामी महाराष्ट्र युवा कल्याण विभागच्या माध्यमातून महाराष्ट्र युवाला खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनाचं सार्थक कशा आहे आणि इंटरनेट त्यांनी कसं वापरावं इंटरनेट त्याला वापरू देऊ नका ही भूमिका आणि विचारधारा कृती करून दाखवल्याच्या स्वस्त बसणार नाही एवढं आपल्याला आश्वासन देतो. आणि पुरुष माननीय अध्यक्ष महोदय मी आपलं म्हटल्याप्रमाणे आपल्या शब्दाचा आम्ही मान देऊ आमच्या शब्दाचा आपण मान ठेवा आणि असं खेळण्याच्या वळणामध्ये वर गरिबाच्या मुलांचं कल्याण करू अशा प्रकारची अपेक्षा बळगतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. जय हिंद जय महाराष्ट्र.